रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागिरी महाराज सायन्स गौतम आर्ट आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव यांच्या वतीने 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. आमच्या महाविद्यालयात बीए, बीकॉम, बीएससी तसेच बीबीएच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आमच्या महाविद्यालयाची वैशिष्ट्ये निसर्गरम्य वातावरण, अद्ययावत प्रयोगशाळा, तज्ञ प्राध्यापक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, सुसज्ज संगणक विभाग, भव्य क्रीडांगण व व्यायामशाळा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी एकमेव संस्था. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क एसएच महाविद्यालय येवला नाका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक 0243 22 31 55. गेल्या 500 वर्षापासूनची हिंदूंच्या धार्मिक आस्थेच्या संघर्षाची परिसीमा गाठलेली घटना म्हणजे श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील राम मंदिर. 5 ऑगस्ट 2020 रोजी श्रीराम मंदिराचा शिलान्यास होत आहे. सदर शिलान्यासात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातून हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातील ऐतिहासिक महत्व असलेले स्थान तसेच विविध तीर्थक्षेत्रातील पवित्र माती आणि पवित्र नद्यांचे जल यांच्या एकत्रीकरणातून महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञात राहता तालुका विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने राहता तालुक्यातून पवित्र माती आणि जल पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी राहता तालुक्यात असलेले पवित्र स्थळ जसे पुंतंब्यातून प्रवाहित होणारी दक्षिण गंगा म्हणून पवित्र मानली जाणारी गोदावरी नदी आणि कोलारमधून प्रवाहित होणारी प्रवरामाईचे जल तसेच वाकडेतील श्री खंडोबा महाराज, एकरुकीतील श्री वज्रेश्वरी माता, साकोरीतील श्री उपासनी महाराज आणि राहत्याचे ग्रामदैवत राजा श्री वीरभद्र महाराज यांची माती आणि जल यांचे 28 जुलै 2020 रोजी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत विश्व हिंदू परिषद राहता तालुका अध्यक्ष योगेश मखाना यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने निलखे गुरुजी यांच्याद्वारे पूजन करण्यात आले. यावेळी बजरंग दल राहता तालुका अध्यक्ष शुभम मुर्तडक, अनिकेत सोमवंशी, सार्थक कुंभकर्ण, आदित्य झळके, मयूर डंबीर, शुभम कदम आदी श्रीराम भक्त उपस्थित होते. माय न्यूज ब्युरो राहता.